देशभरात दिवसभरात 60,963 रुग्णांची वाढ झालेली आहे. देशभरामधली रुग्णसंख्या 23,29,000 वर गेली आहे. आतापर्यंत 16,39,000 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत तर सध्या देशामध्ये 6,43,000 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. देशभरामध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, याबद्दल माहिती घेण्यासाठी राहुल मोदे आपल्या सोबत आहेत. राहुल, काय सांगाल, देशामध्ये पुन्हा एकदा 60,963 रुग्णांची वाढ झाली आहे. ऋतुजा, दिवसभरामध्ये देशभराची जर आपण बघितलं तर 60,963 रुग्णांची तब्बल वाढ झाली आहे. त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्या जी आहे ती 23,29,000 वरती गेली आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे की 16,39,000 जे रुग्ण आहेत ते कोरोनामुक्त झाले, तर सध्या देशामध्ये 6,43,000 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. म्हणजे कुठेतरी देशामध्ये एकीकडे आपण जर विचार केला तर दुनिया म्हणजे पूर्ण जगाचा जर विचार केला तर कोरोना संक्रमिताची जी संख्या आहे ती 2 करोडपेक्षा जास्त झाली आहे. तर त्यामध्ये जवळपास 7,39,000 लोकांचा मृत्यू पण झाला आहे. मृत्यूचं प्रमाण भारतामध्ये जरी कमी असलं पण जर कालचं जर आपण एकंदरीतच हे बघितलं तर जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या दरम्यान भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. म्हणजे 11 ऑगस्ट रोजी जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू जे आहे ते भारतामध्ये नोंदवले गेले होते. की जे की भारतामध्ये 11 ऑगस्टला 871 रुग्ण जे आहेत त्यांची नोंद करण्यात आली आहे. तर देशामध्ये आपण जर बघितलं तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल सकाळी सांगितलं होतं की एकूण कोरोनाबाधितांचा जो आकडा आहे तो 46,091 होता. मात्र नंतर तो दिवसभरामध्ये फ्लक्च्युएशन याच्यामध्ये होतच राहतं, त्यामुळे जी आकडेवारी आहे ती अशी दिसते. कारण काल जर आपण बघितलं तर दिवसभरामध्ये 60,963 रुग्णांची वाढ झाली होती. आपण जर एकंदरीतच जगाची जर तुलना भारताशी केली तर आजही अमेरिका नंबर 1 आहे. अमेरिकेमध्ये 53 लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोना झालेला आहे. त्यामध्ये मृत्यूदर सुद्धा अमेरिकेचा जास्त आहे. आतापर्यंत 1,67,000 लोकांपेक्षा जास्त मृत्यूदर झालाय. त्या तुलनेमध्ये ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर येत आहे आणि ब्राझीलमध्ये सुद्धा मृत्यूदर जास्त आहे. तर तो जवळपास 1,03,000 ब्राझीलमध्ये मृत्यू झालेत. तर ब्राझीलमध्ये 31 लाख लोकांना कोरोनाबाधित झालाय. तर इंडिया मात्र आता हळूहळू कुठे वर सरकताना दिसते. जवळपास 23,28,000 लोकांना आतापर्यंत कोरोना झालाय. त्यामध्ये आतापर्यंत देशभरामध्ये 46,188 जणांचा मृत्यू झालाय. बरोबर ऋतुजा, नक्कीच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आता देशभरामध्ये 60,963 रुग्णांची वाढ झालेली एका दिवसामध्ये.